पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यात पहिल्यांदा. दिवाळीच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी सगळ्यांना गोड समाधाना घेणे आरोग्यदायी जाऊ ही तुळजाभवानीची प्रार्थना करतो. बर पहिल्यान गायींचा आजचा लॉट दिवाळी बंपर ऑफर असणार आहे का आपली सर? दिवाळी बंपर ऑफर पण आहे आणि एक नवीन व्यवस्था चालू करतोय. आज तुमच्या अनाऊन्स करतो नवीन असं अनाऊन्स करतोय की आता इथून पुढे नवीन गाय घेणाऱ्यासाठी मी 5 दिवसाचं प्रशिक्षण ठेवणार आहे. बर तिथे या 5 दिवस प्रशिक्षण घ्या आणि त्याच्यानंतर गाय खरेदी करा. बरोबर आहे. गाय घ्यायची म्हणून गाय घेऊ नका. माझा आजचा टॉपिकच असा आहे की घ्यायची म्हणून गाय घ्यायची नाही. माहिती पूर्ण असेल आपल्याला जमणार असेल पेरणार असेल तर गाय घ्यायची नाही. गाय बरोबर आहे. काय माणसं इथनं गाय घेऊन जातात चांगली हेल्दी गाय घेऊन जातात आणि तिचे पुन्हा वस्त्रवाडी करून आणून देते. परत इथनं जाताना उड्या मारायच्यातून परत इथं पडत येतोय. हो हो. तर ती कसं नाही कोण कसं रिटर्न घेईल नाही घेऊ शकत. आजची परिस्थिती दाखवायची म्हणलं तर व्हिडिओ सहित आहे आपल्याकडे मोबाईल मध्ये. मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने बघितले गायी काय होते आणि आता रिटर्न देताना गायींची काय परिस्थिती करून आणली. आणि होतं कसं माहिती का आजारही कोणाच्या हातात नाही. माझ्या हातातही ना त्यांनी येणाऱ्याच्या हातात. की कसं माहिती का निगा राखणं तुमचं काम. आज जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही सगळं पुढच्या खुपून झालं नाही. आज आपली पण जबाबदारी आहे. गाय घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली ना. इथनं आपलं काम सुरू झालं. त्याला व्यवस्थित ठेवणं त्याची निगा राखणं स्वच्छता ठेवणं त्याला चारा पुरवणं नीटनेटक आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला त्यातली संपूर्ण माहिती ज्या वेळेस होईल त्यावेळेस गाय घेतली. बरोबर. एखाद्याला आता नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हणून मला लय जणांचा फोन येतो की आता आम्ही नवीन सुरू करतोय एचएफ मध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. एचएफ मध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे तुम्ही इंटरेस्ट दाखवा. एचएफ सांभाळली. बरोबर. तुमच्या आजूबाजूला परिसरात ज्याला चांगला गोठा आहे व्यवस्थित मॅनेजमेंट चालू आहे त्या माणसाकडून जाऊन तुम्ही थोडं शिका. त्याचं बघा आधी कसं चाललंय कुठलं ब्रीड आपल्या भागात चालतंय. उगाच तुम्ही आज काय होतं 400-500 किलोमीटरवर येणार 300 किलोमीटर येणार तुम्ही म्हणणार ही गाय जबरदस्त आहे ब्रीड जोरात आहे किमतीची अडचण नाही तुम्ही घेताय. पण तुम्ही हा विचार करा की अशा आपल्या भागात गाय किती त्या कशा सांभाळतील त्या मेंटेनन्स किती आहे की हे तर चालेल न चालेल ह्या गोष्टी बघितल्यानंतर गाय घ्यावी असं माझं म्हणणं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सबस्क्रायबरनं फोन करून विचारलेला की बाबा माझी गाय त्याच्याकडे 2 गाय आहे तर गायी 4-5 महिने झाले गाभण राहत नाहीत म्हणजे वारंवार भरले तरी गाभण राहत नाहीत. पहिली गोष्ट कसं आहे माहिती का गाय विल्यानंतर जे ट्रीटमेंट आहे प्रॉपर केलं पाहिजे. म्हणजे आज समजा ही गाय विली तशी अडचण 2 वेळा होती. एक तर गेलं फॉस्फरसची कमतरता असेल ती दुसरं कारण आहे. पहिलं मेन कारण आहे गेलं पिशवीचं इन्फेक्शन असेल. पिशवी अशक्त असेल गायची आता ती कशामुळे होती त्याचं कारण सांगतो. आज समजा ही गाय खाली झाली विली विल्यानंतर ही जी वार पडली हे आपण डोळ्यानं बघितलं पण ती डोळ्यानं बघून पडलेली वार 100% पडलेली नसते. आज थोडं जरी शिल्लक राहिलं 100 ग्रॅम जरी शिल्लक राहिलं तरी त्याचं आरएनएन इन्फेक्शन राहतं. मग त्याचा परिणाम काय होतो त्यांनी खाती टेम्परेचर येतं खायला दामावतून दुधाला एक फटकारा देतील आणि ती आरएन तिची तशीच टिकून राहते. त्याच्यासाठी मग परत काय होतं की 3-4 महिने झाल्यानंतर ज्यावेळेस लोक गाय लावायला सुरुवात करतात 1.5-2 महिन्यानंतर त्यावेळेस मग गाय ती सिमेंट पकडत नाही रिपीट होती सारखी रिपीट होती. तर आता त्या आपल्या शेतकरी बांधवाला आपण एवढं सांगेन गाय विल्यानंतर एकदा प्रॉपर जायला पडल्याचं इंजेक्शन द्या किंवा एक्सिड द्या वार पडली तरी गायला 3-4 वेळा औषध सोडून घ्या आणि पिशवीची निघा राखा. आता गाय भरताना काय केलं पाहिजे गाय भरताना तुम्हाला डायरेक्ट डॉक्टरांचे तोंड पाहिजे. डॉक्टर साहेब या घ्या. डॉक्टर साहेब नमस्ते. नमस्कार. आपला परिचय थोडक्यात सांगा. माझं नाव डॉक्टर ऋषिकेश सुनील कदम राहणार चंचरे. आमच्या सबस्क्रायबरचा प्रश्न असा आहे की बाबा गाय 4-5 महिने झालं गाभण राहत नाही. बर त्याच्यासाठी चांगल्या माहितीच्या माणसाला विचारून आम्हाला सांगा म्हणजे त्यांनी आधी ट्रीटमेंट वगैरे केली पण काय गाभण राहत नाही. हो ठीक आहे. आपण सपोज मग आपण एक एक मुद्दा घेऊया. पहिले तुमचं आहार व्यवस्थापन कसं आहे. पोट व्यवस्थापन कसं आहे. तुमच्या गायची तब्येत कशी आहे. तिचा मास किती दिवस राहतो. ती माजल्यानंतर त्याचा सोट कसा पडतोय. त्याला प्रॉपर तुमचं मेंटल मिक्सर चालू आहे का. मल्टीन्युट्रिएंट्स तुम्ही त्याला आहार देताय का. या गोष्टी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की तुमचा गाई बाबा पहिले कसं असतं तर 3 दिवस माजरायचा. पहिल्या दिवशी माजा व्हायची दुसऱ्या दिवशी आपण सिमेंट द्यायचो आणि तिसऱ्या दिवशी मास संपायचा. आता तसं नाहीये. आता माझा 4-5-6 दिवस राहतोय. त्यामुळे कधी कधी कसं होतं आपण सिमेंट देतो पण स्त्री पेशातून स्त्री पेशीच नाही पडत तोही पुढे प्रॉब्लेम असतो. त्यामुळे तुम्ही चांगल्या डॉक्टरशी कन्सल्ट करून प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि आरोग्य पण चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. तरी पण बाबा प्रथम उपचार म्हणून काय केलं पाहिजे. मग तसं म्हणायचं तुम्ही आरोग्य प्रॉपर लक्ष दिलं त्याला मेंटल मिक्सर कंटिन्यू चालू पाहिजे. ते आहारामध्ये कुठेही आपल्याला 19-20 चालणारच नाही. आहार प्रॉपर जर चालू असला त्याला गाभण राहायला काहीच अडचण नाही. असं व्यवस्थापन लय गरजेचं महत्वाचं काय व्यवस्थापन. आज गाय विली की फक्त गोळ्यापासून विषय थांबून नाही चालेल त्याला औषधं वगैरे सोडणं ही
वैयक्तिक मालकाचं काम आहे. आज डॉक्टरला तुम्ही बोलावलं तर ते येणार तर तुम्ही मोकळा जाणार आहे का? मी लोक तुमच्या घरी लावशी तोडायला. मालकानं बोलावलं पाहिजे, मालकाला समजलं पाहिजे. मग आमचं माझा टॉपिक हाच आहे की ज्याला समजते त्याने काय उभं आपलं ती सांभाळायचे म्हणून पारंपरिक पद्धतीनं तसं सांभाळू नका. आता बरेच जण मला माहितीत माझ्याकडे पहिले चार पाच गाय पण त्या गाय शाळा नसते, ते ही क्वालिटी नसते. ही क्वालिटी ह्या क्वालिटीच्या पद्धतीने सांभाळायची असते. आज 350 cc गाडी 350 cc पद्धतीने चालवावी लागते, तशी सांभाळावी लागते. 100 cc ला 100 cc पद्धतीने चालवावी लागते. तुम्ही 100 cc फॉर्म्युला 350 वर लागू करू शकता आणि त्यातनं जर काही नुकसान झालं तर तुम्ही त्या कंपनीवाल्याला लाईव्ह ब्लेम करू शकता. असं आज कोणाचं एक नुकसान झालं म्हणून त्याने आपलं म्हणायचं की ही झालं तर पुढच्या मुळे झालं तर ती त्याला मुक्ती नाही, त्याला कव्हर नाही. पहिलं आजच्या लॉटची साधारण पट्टी कशी आहे सरासरी? आता काय झालं तर 9 गाय आणत्या आणि पहिल्यातल्या 3 होत्या, अशा टोटल 12 गाय होत्या. त्यावेळेस मी 9 गाय आणलेल्या, कारण सणामुळे म्हणलं आपल्याला मग कामाचं मॅनेजमेंट होत ना, कुठं जायला म्हणलं तर येत नाही, गायन थांबावं लागतं, दार काढा एक माणूस कंपल्सरी लागतो घेऊन. आणि त्या हिशोबानेच गाय आणलेल्या. 12 गाय होत्या, त्यातले 7 गाय काल विकले आणि 5 गाय आता अवेलेबल आहेत माझ्या. बरं, 7 मध्ये स्टार्टिंग रेंज होती 121,000 पासून. बरं, 121,000 गाय 70 मध्ये डॉक्टरांना दिली. बरं, आता डॉक्टर त्यांना काय 26-27 रुपये येणारी गाय गॅरंटेड आहे, त्यांना 121,000 रुपये मिळाली. बरं, आता थोडक्यात आपण गायींचं वेद आणि दुधाची क्षमता फक्त बघूया, कारण किमतीचा आजचा काही विषय राहिलेला नाही. गाय शिल्लक राहिलं. आता ह्या गायचं कसं माहिती आहे, आता तुमच्या समोर जो विषय झाला आहे आमच्या मित्रांना ठरवली आहे त्यांना लावायची. आता हे घेणार आहेत पाटील साहेब आहेत कोल्हापूर वरून आलेत घ्यायला. पाटील साहेब जरा एक मिनिट इकडे. पाटील साहेब नमस्ते. नमस्ते. कोल्हापूर वरून आलाय तुमच्या गोट्याचा मी कस्टमर रिव्ह्यू घेतलेला पहिलवानांकडून नंबर घेऊन. आता किती गाय घेतल्या? आता 2 घेतल्या. 2 घेतल्या, 4 दिल्यात. हा दिलेत का? दहा 12 दिवस. बरं, पहिलवानांकडून आता त्या 3 गायातच जवळजवळ 80 लिटर दूध चाललंय. बरं, 3 गायींचा 80 लिटर दूध, 80 लिटर झाला आणि गाय त्याला पण 20 लिटर चाललाय, म्हणजे 4 गायला 100 लिटर दूध चालू आहे. बरं, आता आपण पहिलवान हित आहेत म्हणून नाही सांगायचं बाबा, पुढे भविष्यात तुमचं बघून कस्टमर घेणार आहे. पहिलवानांकडे गाय घेताना तुम्हाला काय वाटते? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं म्हणजे तुमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि विश्वासाला ते कडे उतरलेले आहे. सांगतो तुम्हाला की त्यांनी माझ्याकडनं आतापर्यंत जवळजवळ 35 गाय गोट्यात आहे, 2 आता न्यायला आलेत 37 आणि काय विकल्या काय 1-2 गाय मेले त्यांच्याकडे थायलेरियामध्ये. थायलेरियामध्ये किती गाय गेले पडेल आपल्यातल्या? आपल्या 8 गाय गेले. 8 गाय माझ्यातल्या थायलेरियात मेले म्हणजे 2 वर्षात त्यांच्या गोट्यात. आणि आता प्रेझेंट मध्ये 35 आहेत आणि 2 आता पाठवायचे 37, म्हणजे टोटल 50 गायचा व्यवहार झालाय माझा आतापर्यंत. बरोबर. आणि 50 गाय देऊन आमची सर्व्हिस कशी आणि कधी आजपर्यंत म्हणले का की पाटील मी व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही या आणि व्हिडिओमध्ये सांगा की सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पहिलवानशिवाय गाय घेऊ नका. ही असली नौटंकी असली ड्रामेबाजी मी करत नाही. ती तमाशातल्या कॅरेक्टर गत करायचं मला येत नाही, कारण काय माझं सर्व सांगणं आहे तुम्हाला जिथं परवडतंय जिथं रिझनेबल आहे तुम्हाला जिथं पटतंय तिथे घ्या. आणि ह्यांना सुद्धा आम्ही सांगतो तुम्ही 50 गाय माझ्याकडनं घेतलेली असली ना तरी तुम्हाला तुमच्या भागात एखाद्याने कमी नाही, समजा असली गाय एखादी तिथं आता माझ्याकडे 1.5 लाखाच्यात मिळत नाही, तिथं जर 1.5-2 लाखाला मिळाले तर काय नाही घ्यायची, त्यांनी घ्यायची नाही तिथं विषय मिळत नाही ना. काय आज काय होत सगळ्यात महत्वाचं आहे का नाही शेतकऱ्यांनी गाय घेताना कुठे पण पुढच्या व्यापाऱ्यावरती आपला विश्वास असेल तर गायीचा व्यवहार करायचा, असा परस्पर व्यवहार करून. साहेब मी एक सांगतो तुम्हाला, तुम्ही एक सांगतो व्यापाऱ्यावर विश्वास 0 ठेवा. तुम्हाला आज आपल्या गोट्या आपण तुमच्या व्हिडिओमध्ये 2 महिन्यापूर्वी सांगितलं, कुणीही व्हिडिओ चालून बघा, 2 महिन्यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं गाय नेताना हिथं बघा खातोय का, आता ही चारा खाते रवण करतोय सगळं नॉर्मल आहे, खाद्याची पाठी पुढं पडली ती मुकळी आहे, सगळं खाल्लेलं आहे, सगळं खाते पितं ओके आहे, हिथनं जाऊन गाय मिळली तर त्याला मालकाला काय दोष आहे? पाटील काय समज आहे? 8 गाय मेल्या या माणसानं मला कधीच गाय म्हणलं नाही, पण 8 गाय मेल्या म्हणून मी त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे, कुठं ना कुठं कव्हर केलं, एखादी गाय 5-25 हजार रुपये कमी गेलं, कधी काय काय गायचं 2-3 महिन्याने पैसे घेतल्यात विचारा त्यांना. आता प्रेझेंट मध्ये 5-5.5 लाख रुपये त्यांच्याकडे माझ्या शिल्लक आहे. तुम्हाला पाटील कधी पैशाला ताण दिलाय का? आम्ही पाटील नाही मला आताच पैसे पाहिजे ती कधी कधी पाटील 3 लाख जवळ देते पण काय कारण असतं पण मग 2 पाठवायला लागतो, कधी 2 म्हणते ती कधी 2.5 पाठवते. विषय कसा होतो आपण समजून घेतो, मी माणसाला काय होतं एक आपलं रिलेशन बांधलेलं असतं आणि प्रत्येकाला एवढं सांगणं असतं की न जाणो आपल्या हातनं कोणाचं नुकसान झालं तर ते आपण कव्हर करायची 100% क्षमता देतो, पण कसं माहितीये का त्या माणसानं पण सामंजस्यपणानं संपर्कात राहिलं पाहिजे आणि व्यवस्थित जर बोलणं चाललं राहिलं
तर ती कव्हर करता येते. एखादा जर डायरेक्ट कसं आहे आज आमच्या थ्रू चूक झाली तर आम्ही 100% कव्हर करू, पण तुम्ही हिथं व्यवस्थित नेले तिकडे नेऊन तुम्ही त्याचा वाटोळ करून तुम्ही म्हणाल की आता तुम्ही भरून द्या तर अजिबात नाही, काहीच नाही. कारण कुणी हित नेताना पायात पाय अडकणारी मराय झालेली घेऊन येत नाही. पाटील तुम्ही नेली कवा? नाही कधीच नाही. आज आता इथे किती गाय आहे? ती खालच्या कोट्यात 2 आहे, हिथं 8 आहे, तिकडे 2 आहे, टोटल 12 गाय आहेत. तुम्हाला कधी म्हणलं की नाही हिच न्यायची? नाही ती नाही न्यायची असं केलंय का? काढणं ऐकणारी गाय तुम्हाला दिली आहे? नाही कधीच नाही. जी आपल्याकडे कस्टमरला ती स्वातंत्र्य आहे की तुम्हाला आवडेल ती गाय घ्या, आणि त्याच्या पुढचं स्वातंत्र्य आहे की तुम्ही डॉक्टर आणा काही आणा, तुमचं एक्सपर्ट आणा, कोणी चेक करा तुम्हाला योग्य वाटली. 1% जर तुम्हाला डाऊट वाटला, आता त्यांनी गाय दुसरी ठरवलेली, ती गाय मला म्हणले जरा माझ्या डोक्यात बसना मला ही गाय द्या. त्यांना मी सांगितलं तर दोन्ही गायन मधला फरक बघा, ही तिला वरचढ गाय थोडं पैसे वाढवायला लागतील, तर तिथे मी म्हणले ती बी तयार झाली चला ठीक आहे म्हणले, तिथे काय वाटतील ते वाढवून देऊ पण मला हीच गाय द्या. पण ही कसं सांगायचे असं व्यवहार होते. आज तुम्हाला काय अशी लादली जात नाही काय? इथं काय आपण काय ब्रिटिश कालीन नाही की आज कित्येक ठिकाणावरून मला लोकांचा फोन येतात पहिल्यांदा अशा अशा व्यापाऱ्याकडनं गाय आणली, आमची फसवणूक झाली, माझ्या गायला ही झालं ती झालं. पण मी कधीच त्या शेतकऱ्याला असं म्हणलं नाही की जा त्या व्यापाऱ्यावर ही कर ती कर किंवा ही तर आमच्या व्हिडिओ मध्ये गुणगान गात, आपल्याला ती गरज पण नाही आणि मी करत बी नाही. मग आपला विषय आपल्या व्यवसाय पुरता मर्यादित आहे, बाकी जगात काय चाललंय मला काही घेणं देणं नाही. आणि कुणी काय आम्हाला विचारलं तर आम्ही ती कसं सोडावं देईल हे जेव्हा त्याला मार्गदर्शन करतो लय जणांना केलेलं आहे, तर उगाच आपण ते वावचा भाव करत नाही. बरोबर, काय अडचण आहे बाबा ठीक आहे असं ना असं तुम्ही ह्या पद्धतीने हँडल करा, असं उपचार करा, तसं करा, आणि त्या पद्धतीने आपण तेवढंच गायडन्स करतो त्यांना. आणि लोक बघतात त्यांना माहिती आहे, त्यांना असं काय शिकवण्याची ना असं काही लोक दुखळी नाही ती उगाच काय तरी तुम्ही दाखवा आला त्याच्यावरती विश्वास ठेवा त्याला असं नाही, त्याला काहीतरी तथ्य लागतं. पहिलवान आजच्या ह्याच्यातलं प्रमुख आकर्षण ह्या दोन गाय आहेत. प्रमुख आकर्षण म्हणजे सगळ्यात जबरदस्त आकर्षण ती कालवड आहे बघा, तोंडात कालवड आहे, इम्पोर्टेड सिमेंट आहे वासरू, रेकॉर्ड आहे सगळ्यांनी मी रेड्या आणले वासरू. बर बर बर, संपूर्ण टोटल रेकॉर्ड आहे सगळं रेकॉर्ड आहे माझ्यापेक्षा. बर बर, आणि ह्याला 50 दिवस बाकी आहे. बर, आपलं टार्गेट काय की घरी ठेवताना जी गाय ज्या गायला महिना दीड महिना बाकी अशी गाय आणून मेंटेन करून तयार करून त्यावेळेस गाय सेट होती. आता कोपऱ्यातल्या गायचं तुम्हाला मी घेतलेले मी गाय खरेदी केली ती 12 ऑक्टोबर, आज तारीख आहे 10 नोव्हेंबर, अजून 2 दिवसांनी 1 महिना होईल. एक महिन्यापूर्वी तिची व्हिडिओ लोकेशन सहित 1 मिनिट तुम्हाला लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ लावतो त्याची मी, म्हणजे एक लोकांना बघायला मिळेल की सांभाळण्याचा परिणाम किती फरक किती आहे ती. आज आपण एवढं तयार करतोय ना मग आपल्याकडनं चूक कुठं होती ही जाणून घेतलं पाहिजे, आत्मसात करून घेतलं पाहिजे. दाखवतो मला त्याच्यावर वर लोकेशन आहे, तारीख आहे 12 ऑक्टोबर, कोलारचं लोकेशन आहे बघा. गायची कंडिशन काय आहे तेव्हा आणि आत्ता गाय कशी आहे ही पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो, त्यात टाका बदल किती होतो. बरोबर आहे. आणि विषय असा आहे माहितीये का की जग करतय कोण करतय म्हणून करू नका. अजूनही दाव्या सांगेन नवीन घेणाऱ्या माणसासाठी गॅरंटी विषय पूर्णपणे बंद आहे. गॅरंटी त्याला आहे ज्याच्या पहिल्या 4-5 गाय आहे ती 5-50 लिटर दूध चालू आहे त्याला गॅरंटी आहे आपल्याकडे, त्याला सगळी सोय आहे का? आता त्याच्याकडे अनुभव आहे, त्याला माहितीये, त्याला नेऊन प्रत्येक एबीसीडी पासून सुरुवात नाही करायची, ज्याला कशातच काय मान्य नाही त्याने घ्यायचं, त्याचा मात्र करायचं परत म्हणायचं तुम्ही आम्हाला चेंज करून द्या बदलून द्या. ही गाय डिमांड म्हणणं घेतलेली खेळणी नाही ती, की नेली चालवली चालेल ना ती म्हणून आपल्याला तिथे नेऊन टाकली मालकाला म्हणला बदलून द्या, एवढं सोपं नाही दादांनो. आज तुम्हाला गाय तुम्हाला 10 वेळा बदलून मिळेल, पण कधी जशी येत नेली तशी माघारी पाहिजे रिटर्न देताना. तुम्ही येत नाही येताना काय काय कंडिशन आहे काय क्वालिटी आहे आणि तिचं पाक तुम्ही 1-4 करून आणाल तर ती काय माघारी बी होणार नाही बदली बी होणार नाही काहीच नाही होणार. बरोबर. आणि मुळात म्हणजे कसं आहे माहितीये का, बदली बदली विषय ही गॅरंटी हा विषय मी अशा लोकांसाठी चालू केलता की ज्या लोकांना खरंच म्हणजे गरज आहे, गरज आहे आर्थिक बाजूने हे ती बाकीचं काय आहे की बाबा त्यांना स्वसणार नाही अशा लोकांसाठी माझा विषय आहे, नाही त्या बामट्यासाठी आपला विषय नाही. पहिलवान शेतकऱ्यांना काय सांगाल अजून? शेतकऱ्यांना एकच आहे माझं मुलाचं सजेशन आणि विनंती आहे, माझ्याकडे जर काय घ्यायची असेल तर ज्याला अनुभव नाही त्याला माझ्याकडे 4-5 दिवस या, तिथे प्रशिक्षण घ्या, मी त्याला प्रशिक्षण देतो. त्याला जर त्या प्रशिक्षण घेतल्यानंतर 5 दिवसाचा माझ्याकडे कोर्स करा, वाटलं बाबा चला आपल्याला सगळं असं आपण आपल्या घरी जाऊन करू शकतो तर गाय घ्या. बरोबर. नाहीतर नवीन माणसांना आमची गाय गाय घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट की ज्याचं अंतर लांब आहे 350-350-250 किलोमीटर या पुढे ज्या माणसाला गाय घ्यायची त्यांना मुळात गाय घेऊ नका. का घेऊ नका त्याचं कारण सांगतो, जर तुम्हाला तुमच्याकडे तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल की तुम्ही ही गाय सेटल करू शकता तर गाय घ्या. उगाच तुम्ही इतक्या लांब नाही, आता गाय ह्या आलेल्या असतील बंगलोरवरनं 1000 किलोमीटर पहिलाच प्रवास झालेला असतो, त्याच्यानंतर तुम्ही 400-500 किलोमीटर नेणार
तिथे तुम्हाला मॅनेज नाही झालं तर तुम्ही आम्हाला दोष देणार, त्यात आमची काय चुक आहे? मी डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारतो, आज मी तुमच्या गोट्यातनं चांगली गाय घेऊन गेलो, तिथनं मी 400-500 किलोमीटर गाय घेऊन गेलो, तिथे जाऊन मला जमन आणि मी परत तुम्हाला माझ्या डायरेक्ट बिगर विचारता पाठवून दिली, तुम्ही उतरून घेणार आहे का? नाही उतरून घ्या. आज आपला 10 किलोमीटरवरनं जर एखाद्या शेतकऱ्याची गाय घेतली, आज आणली, 2 दिवसांनी त्याला म्हणलं बाबा असाच होते माघारा युगात वेळ घेतला, मग तुम्ही 1 महिना झाल्यानंतर त्याला 10 प्रकारचे तुम्ही ट्रीटमेंट केले, त्याचं वटोळ केले, मग तुम्ही म्हणाल घ्या, कोण घेईल? मोर फॉल्टी काही आपण घेत नाही आणि देतही नाही. हिथं नीटनेटकी काही तिची आपली जबाबदारी आहे, नीची तुमची जबाबदारी आहे. तुम्ही हिथं या, चेक करा, डॉक्टर आणा, सगळी काही तपासून घ्या. तुम्हाला जरा जरी फॉल्ट वाटला, काय डाऊट वाटला, काय घेऊ नका, व्यवहार तिथंच थांबल, तिथंच थांबल. बळजबरी नाही आमची की आला की आमची गाय घेऊन जावा म्हणून. तुम्हाला योग्य वाटली गाय घ्या, चेकअप करून घ्या. आता तुम्हाला एक आपण मागे एक व्हिडिओ बनवलेले बघा, आपण एका शेतकऱ्याला गाय दिली, त्या बघा सडबीड फोडून दिली, तरी सुद्धा त्याचा मला फोन आला काही गेलो, म्हणला पळवणी एका साडातनं म्हणला दूध कमी येत, ही गाठीची येते, म्हणलं कायची ना, म्हणलं आता पाया पडू का, म्हणलं येऊन तुझ्या म्हणलं तिथे दंडवत घालू का, म्हणलं तुला का बसा बसा अख्खी कास कॅमेरा पिळून तिने मग फोन ठेवला. परत 2 दिवसानं फोन आला, नाही म्हणले चालायला आला. म्हणजे काय ह्यात आमचं काय, आमची चुक काय सांगा आणि आमचा दोष काय? शेतकऱ्यांना बी इथं कमी नाही पडलं पाहिजे, म्हणजे कसं निगा राखण्यात तुम्ही कमी नाही पडलं पाहिजे. नेली की आपली नेऊन बांधली, त्याला टपाल कुठे टाकली म्हणून नाही, बाकीची काळजी घेतली पाहिजे. आणि मुळात सगळ्यांना जे माझं जे कसं सांगणं आहे की नवीन घेणारे नंतर असं करा, तुम्ही तुमच्या भागाची जो गोटा चांगला चाललाय त्याचं सजेशन घ्या, त्याच्यापाशी जावा. आजकाल कोण गायला लगेच कोणाला गायला लगेच आकलन देत नाही, माणूस सांगतोय. थोडं आपला अभिमान स्वाभिमान बाजूला ठेवा. बऱ्याच जणांना काय असतं, मी त्याला कशाला विचारायचं, ती काय लय शाणा झाला, तसं नाही, त्यानं 10-15 वर्ष मेहनत घेतली आहे. आज 10-15 वर्ष राबणाऱ्याचं सजेशन लय वेगळं असतं आणि न राबणाऱ्या माणसाचं वेगळं असतं. बरोबर. व्यापाऱ्यांची सजेशन ही मर्यादित असते, ती बरोबर ती व्यावसायिक दृष्टिकोन असतो. पण तुम्हाला जर तुम्हाला फायनान्शियल आणि जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्या शेतकरी वर्गातनं काय झालेलं आहे त्याचं तुम्ही नॉलेज घ्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. उगाच तुम्ही युट्यूब मधल्या व्हिडिओ बघून कुठलेही काही करून नाही उपयोग. युट्यूबला जे सगळं तुम्ही बघताय ते 100% खरं आहे का? नाही आहे का? तुम्हाला तुम्ही तरी त्याची गॅरंटी घेताय का की जे दिसतंय ते सगळं खरं आहे का? आम्ही कुठल्या गोष्टीची गॅरंटी घेत नाही. तुम्ही तुमच्या व्हिडिओ तुमच्या चॅनलच्या खालीच तुम्ही लिहिलंय, कोणी कुठल्या वर काय गैरप्रकार झाला तर चॅनल जबाबदार नाही, स्वतःच्या जबाबदारी करा. तसंच माझं आहे की हिथनं तुम्ही चेकअप करून घ्या, शिकणं गेल्यानंतर जर काय झालं तर त्याला मीही जबाबदार नाही. बरोबर. कारण आम्ही आमच्या रिस्कवर आणतोय. आज आम्ही आणली, उद्या काय झालं मी इली तर आम्ही जी शिकवू राहणार पोरणार, पण आम्ही त्याच्याकडे काय मांडायला जाणार नाही, त्यांना आम्हाला परत मग देणार पण नाही. विषय कसा आहे माहिती आहे का? आपली जबाबदारी आहे. त्यानं तिथनं आपल्याला नीटनेटकी दिली आहे, त्याच्या पुढे ती नीटनेटकं टिकावणं सांभाळणं आपलं काम. आपल्याला येत नसलं तर मग आपण घेतलीच नाही पाहिजे ना. बरोबर. आपल्याला जे चालवता येत नाही ते घ्यायचं कशा, आणि घेतलं काय तुटलं फुटलं तर मग स्वतः निस्तारायचं, ते दुसऱ्याकडे जायचं. हो बरोबर. असं. हा बोला. शबरीड विषयी जरा थोडक्यात माहिती सांगा, म्हणजे कसं रायफल जशी मेन आहे एचएफचं गाय, एचएफचीच इम्पोर्टेड जमीनची आहे, 5-स्टार रेटिंग आहे आणि त्याचा सगळा डाटा आहे. अशा पद्धतीचा डाटा आहे. आणि गाय बघा तुम्ही, गाय प्रोफाईल बघा, त्याला 100% मॅचिंग आहे गाय, 99% 50% नाही. उगाच कुठलं काय पांढऱ्याला कुठल्याला काय बी म्हणाल नाही. बरोबर. ज्याचं आहे त्याचं आहे, ज्याचं माझ्यापाशी आहे त्याचं मी सांगू शकतो, ज्याचं नाही त्याचं आपल्याकडे नाहीच. नाही. बरोबर. मागच्या पण एका व्हिडिओ मध्ये माझ्याकडे एका इम्पोर्टेडची आपण एकच सांगितलं. बरोबर. जे आहे ते आहे, युवा इम्पोर्टेड आहे आणि मी घरी डावा आणलं आणि ती आपण काही विकणार नाही. उगाच काय होतं, लोकांनी बहन येऊन खरंच म्हणजे आमच्यावर बळजबरी करू नका, कारण काय होतं निवडता निवडता आमचं डोकं फिरलेलं असतं. बरोबर. आणि त्यात ना नाही जण ते काय होतं आयत्या सीट झाल्या एखाद्याला द्यायला काय नाही, त्याच्या मागची खस्त काढाय कोणाला नको, डायरेक्ट आम्हाला द्या असं नाही. थोडी तुम्ही बी मेहनत घ्या, कष्ट घ्या आणि सेट करा. आता त्या गायचं ती गाय आपण बनवली, एक महिन्याचा परिणाम एवढा आहे, महिन्यात गाय अशी बनते आपल्याकडे. हिला बरोबर 1 महिना उद्या परवा दिवशी होईल गाय बघा काय कंडिशन मध्ये ठेवली, शानदार आहे का? असं सांभाळता आलं पाहिजे. थोडं चारा बघा ठेवलं काय त्याने काय शिल्लक? अजिबात चारा ठेवलं नाही. गाय केवढे काय मला मग काय किती मग मला किती किंमत बी करायची नाही काय नाही, मला एखाद्या 10 लाखाला माहिती मी काय देत नाही आणि एखाद्याला 50 लाख बी देत नाही. बर. आपल्या आता गोट्याला सुरुवात दीपावळीपासून होती, म्हणजे बऱ्यापैकी आता ठेवायला सुरुवात झाली. तिकडे गोट्याचं काम म्हणजे जरा ताजा असल्यामुळे तिकडे लगेच बांधू शकत नाही, जरा मॅट वगैरे आले नाही, तिथल्या लाईटीचं फिटिंग राहिलंय, थोडं काय काम राहिलंय ते घ्यायचं करून उरकून आणि मग त्यात टाकायला चालू करायचं गाय. आणि ह्याच मापाने सगळ्या गाय राहतील, त्यात ही माप, ही कालवट, 2 दात आहे, ही 6 दात आहे, अशाच गाय ठेवायच्या सगळ्या मला.
आणि दाखवा आपण त्यावेळेस साधारण आता आजच्या लॉट मध्ये किती दूध देणाऱ्या गाई आहे ती म्हणजे बाबा शेत बघा माझ्याकडे 25 लिटर बसणं गाई होती 25 लिटर बसणं ह्यातली हायेस्ट गाय बघा 38 लिटर जी ती बसलेली गाय ती मी रात्री विकली या फक्त गायकून 2-4 दिवसांना पाठवायची रवण घेऊन बघा जरी तुम्ही मला की बघाय नसलं तरी त्या गायचं रवण घेऊन बघा कसं चालू आहे आराम कसा आहे गायांचा निवांत पैकी आईस पण बसलेले निवांत सगळे आणि मग एवढं चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिलेला असताना जर आता ह्या अशी गाय दिली एवढ्या कंडिशन मध्ये दिली आणि हिचं पाकचा बाहेर राहिलं पोट इकडचं पोट तिकडच्या पोटाला चिकडलं त्याला उभं पण राहिलं ना म्हणल्यानंतर कोण बदलून देणार नाही बरोबर कोणी बदलून देणार कोणी नाही बदलून देऊ शकत असं पहिलवान साहेब धन्यवाद.